आम्ही दोघ जण वाट बघतोय आता कधी आजी आजोबा होणार याची. आता आयुष्यात आणखी काहीही नकोय. आता आम्हा दोघांचं सुख स्वप्न म्हणजे फक्त तुम्ही दोघ. लक्षात ठेवा काय. अभि दादांचा आवाज का रेकॉर्ड केलास तू? काय रे अभि, अस्मिता घरात नाहीये का? नाही, आणि एवढ्या रात्री गेलीये कुठे? आणि तू जाऊच कसं दिलंस तिला? अभि, दादांचं बोलणं मला काय ऐकवतोस? तुला काय वाटतं काय ऐकवतोय? अस्मिता, दादांबद्दल तू तुझं डिसिजन बदलावा म्हणून नाही, पण हा आवाज मी हिम्मतला ऐकवणार आहे. अभि, बघूया तो आवाज ओळखतो की नाही. थँक्स अभि. अभि, पण अचानक? अचानक नाही, हे सगळं मी ठरवून करतोय. हे सगळं करताना माझ्या मनातली घुसमट मी तुला नाही सांगू शकणार स्मिता. दादांच्या बाबतीत मी स्वप्नातही असा विचार नाही करू शकत, पण तुझ्या शंकेचं समाधान व्हायला हवं ना, म्हणून मी हा आवाज हिम्मतला ऐकवणार आहे. आणि हो, त्यावेळी मला तुझ्याशिवाय तिथे कोणी नको. चालेल, ही तुला दिलेली शेवटची संधी आहे. शेवटची.